माझ्या घरचे माझ्या कुठल्या भी गोष्टीला नाही म्हणत नाहीत आणि जर का माझ्या घरच्यांना विरोध केला तर जितू काका आणि सुमन काकी आहेत ना ते मला सपोर्ट करणारच बघ आपण शितलीला आता जी सूट देतोय ना ते दिलीच नाही पाहिजे तर तिचं वय पण असं आहे ना उगाच तिला कोण आवडायला लागलं कुणाच्या प्रेमात बिमात पडली ना तर आपलीच गोची होईल तुझ्या आणि माझ्या चांगलं ठील सगळं प्रेम हे एकदाच होत आणि ते मी अशा मुलावर करीन की काय दे झालं तर शेवटच्या क्षणापर्यंत मी त्याच्या बरोबर राहीन आणि तो माझ्या बरोबर जो माणूस स्वप्न बघू शकत नाही ना तो प्रेम भी करू शकत नाही कारण स्वप्न बघायला विश्वास लागतो आणि तो जर नसल ना तर प्रेम होऊ शकत नाही अजा तुला एक गोष्ट कळली का आपला आजपर्यंत काय भी पटलं नाही पण प्रेमाबद्दल एकमेकांची मत एकसारखीच आहेत होय तू सांगितलंस ते खरंय काय खरं मी पण बघितलंय का मांजरी बरोबर कुणाला बोक्याला कोणता बोका अगं तूच आमच्या अजिंक्यांना बोका म्हणलीस ना हा हा ते मांजरी बरोबर फिरतात पण तू कोणत्या पोरगी बरोबर त्याला बघितलं अगं ते माळ्यावर प्रॅक्टिस करत होते ना तेव्हा मी बघितलं त्यांना एका पोरी बरोबर बोलताना नोकरी झाली लग्नाचं बघायचं मावशी आपण पोरगी बघाय आम्हाला तर वाटलं तुम्ही आधीच बघून ठेवली असत तशी एक बघण्यामध्ये आहे थांबा तुम्हाला फुटूच दाखवतो आज डोळा का मारतोस काय राजा डोळा का मारतोस रावला तर होबला का जाई हाय का आता मी काय केलं ते हुबला के ते मला भी माहिती पण तुझ्या डोक्यात काय नाही काय नाही काय नाही असं कस खुणवा खुणी चालली म्हणजे काहीतरी असलच की अरे काय नाही रे असंच वाटलं म्हणलं मावशीला अजून किती दिवस घरातली कामं करायला लागणार ना आता घरातली कामं मी नाही करणार तर कोण करणार आहे हा हा आता कसं मुद्द्याचं बोलला हे बघा आता विकायचं सगळं सेट झालंय बरोबर आता आर्मीचा जॉब बी त्याचा फिक्स झालाय आता तुमच्या मध्ये तिला कोणतरी आणलं पाहिजे का नाही कोणाला आणता अहो सून आणू की सून होय हा सून होय काय काय सून आणू की हे आजा कशाला काय विषय काढतोयस नाही म्हणजे नोकरी झाली आता छोकरी बघायला काय प्रॉब्लेम आहे राहुल आहे का नाही हा काय अजून लय वेळ लागणार कसला वेळ नोकरी झाली आता लग्नाचं बघायचं काय आता पोरगी बघाय की एक हा बघू म्हणताय आम्हाला तर वाटतं तुम्ही बघितली असेल तसं मी तुमच्या आजकालच्या पोरांचा काही भरोसा नाही बाबा हा तशी एक हाय बघण्यामध्ये हाय कोण आहे अगं नाही कुठे यांचं ऐकते तू हे आजा पहिलं रावलेला घेऊन शीतल सोडू का तुला मी अगं लय उशीर झालाय नाही नको आप येणार आहे डब्बा घेऊन मी जाईन त्यांच्या बरोबर विके तू बी शीतल सोबत जा उद्या ट्रेनिंगला जावं लागेल ना तुला मी नाही जाणार ट्रेनिंगला का डॉक्टर काय म्हणले ऐकलंस ना तू काय टेन्शन घेऊ नको अरे कसं टेन्शन घेऊ नको आजा 72 तास म्हणजे 3 दिवस त्यानंतर सुद्धा ती शुद्धीवर नाही आली तर अरे आम्ही आहे नाही तर आणि काय नाही होणार मावशीला तू अजिबात टेन्शन घेऊ नको हा तू फक्त तुझ्या ट्रेनिंगवर लक्ष दे आई इथं असताना माझं लक्ष तरी लागल का हो ते कळतंय मला बी मग 72 तासाची मुदत का दिली डॉक्टरांनी
हे बघ विके, अरे असं खचून नाही चालायचं. अरे अजून खूप काय काय करायचंय तुला, आणि मावशीला पण तू नाव कमवलेलं बघायचंय. आठवतंय ना आपल्याला आर्मीच्या वर्दीत बघायचंय तिला. अरे तुझ्या लग्नात मिरवायचंय तिला. अच्छा, हिच्याशिवाय कोण नाही दुसरं मला. तिला काय होणार तर नाही ना? नाही होणार, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. आणि एक लक्षात ठेव, तुला आर्मीच्या वर्दीत बघायची लई इच्छा आहे तिची, आणि तिच्यासाठी तुला जावंच लागल. होणार, मी गेल्यावर हिचं आईच. अरे मी आहे की मी तिचा मुलगा नाहीये का? हे बघ, आता आपलं स्वप्न म्हणून नाही तर मावशीचं स्वप्न म्हणून तुला ट्रेनिंगला जायचंय. आता एक मुलगा तिची काळजी घेईल आणि एक मुलगा तिचं स्वप्न पूर्ण करेल. क्या को बोल, काळजी नको करू. गाव वालों को बहुत गर्व है उसके ऊपर. अपनी खुद की माँ छोड़कर वो भारत माँ के पास जा रहा है. नाही, मी सगळ्यांना सांगायची, आज हा मुलगा बघून गेला, आज तो मुलगा बघून गेला, असं सगळ्यांना सांगायचं. मी शेअर करते. तेव्हा तुमच्या मनात काय व्हायचं, मुलगा बघून गेला काढल्यावर? म्हणून म्हणून म्हणलं फार आता थांबायला नको, विचारून टाकूया. म्हणून झालं होतं इकडे मुलं येऊन गेले की हा मुलगा अस्वस्थ व्हायचा. सावी, तू आजपर्यंत माझ्यासाठी जे काही केलंस त्या सगळ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींसाठी सॉरी अँड थँक यू. सावी, सायरस, लाईफ मध्ये तुला डॅड हवं असेल, मम्मा हवी असेल, पण मला माझा भाऊ हवा आहे. इस कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है. कोई तो उपाय होगा गुरुजी. अब कुछ नहीं माता जी, एक घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है, और इसके सिवा कोई पर्याय नहीं. ओ, पण तुला झोप नाही आली का? आता मी आलोय ना, आपण झोपायला जाऊ. मला छोट्या मामाची आठवण आहे, त्याने तिच्याकडे जायचं आहे. पण हॅलो, हा भक्ती बेस, तिचं तुमच्याशी काही भांडण भिंडण झालं का? अहो नाही, माझ्याशी काही भांडण नाही झालंय. त्या श्रेयस सोबत काहीतरी बिनसलं होतं आणि म्हणून घर सोडून निघून गेलेली. अत्यंत दबाड मुलगी आहे, तू लक्षात ठेव. या वेळेला मी तिच्याकडे पुरे लक्ष देईन, तो उद्देश काही असो, पण मी बेसावत नाही. तिनं काही नाटकं करायला सुरुवात केली ना, तर तिला आपल्या सोसायटीतनं बाहेर. मला भिजायला द्यायला नको होत. तुम्ही भिजू दिलं नसतं तर पावसातला तो छान अनुभव मिळालाच नसता. आणि एका छान अनुभवासाठी थोडासा त्रास झाला तरी काही हरकत नाही.